क्राइम दुनियाच्या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करण्यास विसरू नका. किसे अपना कहे कोई इस काबिल नहीं मिलता, यहाँ पत्थर तो बहुत मिलते हैं, बस एक दिल नहीं मिलता. दिवंगत सुप्रसिद्ध सुपरस्टार राजेश खन्ना यांचा हा प्रसिद्ध डायलॉग त्यांना हमखास वाहवा मिळवून देत असे. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या या डायलॉगचा गांभीर्याने विचार केला तर या मतलबी कलियुगातील मर्म लक्षात येते. आजकाल अनेक जण प्रेमाच्या आडून कसा व्यवहार करतात हे वास्तव या डायलॉगमधून अधोरेखित होते. फिल्मी दुनियेत प्यार मोहब्बत आणि प्रियकराच्या भूमिका करणारे सुपरस्टार राजेश खन्ना हे वास्तविक दुनियेत पत्नी प्रेमापासून मात्र वंचित राहिले. तर मित्र हो, आज आपण जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील मेहुणबारे पोलीस स्टेशनकडे जाऊया. अनैतिक संबंधातून महिलेच्या खुनाचा एक गुन्हा मेहुणबारे पोलीस स्टेशनला नुकताच उघडकीस आला. तरुण तडफदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या खुनाचा काही तासात छडा लावून आपली कामगिरी जनतेला दाखवली आहे. प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंध आणि त्या अनैतिक संबंधाच्या आडून होणारा व्यवहार आणि व्यवहार फिसकटला म्हणजे होणारी खुनाची अप्रिय घटना कशी घडते हे या घटनेतून दिसून आले आहे. या घटनेचा लेखाजोखा आपण बघूया. जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव म्हाळसा हे एक लहानसे गाव आहे. या गावात संतोष दोंडा भिल हा विवाहित तरुण राहत होता. घरची जेमतेम परिस्थिती असलेला संतोष भिल हा गावातील लोकांच्या बकऱ्या आणि मेंढ्या चारण्याचे काम करत असे. 5 वर्षापूर्वी याच गावातील संजय विक्रम मोरे हा तरुण देखील बकऱ्या चारण्याचे काम करत होता. संतोष आणि संजय हे दोघे बकऱ्या चारणारे तरुण एकमेकांचे मित्र झाले. बघता बघता दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. दोघा मित्रांनी आपले मोबाईल क्रमांक एकमेकांना दिले. त्यातून दोघे मित्र एकमेकांसोबत मोबाईलवर संपर्क साधू लागले. काही दिवसांनी संजय मोरे हा संतोष भिल याला आपल्या घरी बोलावा लागला. त्यामुळे संजयच्या घरी संतोष जाऊ लागला. संजयची पत्नी माया आणि संतोष या दोघांची या निमित्ताने ओळख झाली. बघता बघता माया आणि संतोष यांची नजरानजर होण्यास सुरुवात झाली. या नजरेच्या खेळात माया आणि संतोष हे दोघे एकमेकांच्या सहवासात आले. सहवासातून माया आणि संतोष यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलत गेला. लवकरच माया आणि संतोष यांनी एकमेकांना आपल्या मोबाईल क्रमांकाची एकमेकांना देवाणघेवाण केली. अशा प्रकारे माया आणि संतोष यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. माया आणि संतोष हे दोघे देहभान विसरून एकमेकांवर प्रेम करू लागले. दोघे एकमेकांसोबत चोरून लपून फोनवर बोलू लागले, एकमेकांना भेटू लागले. दोघांमध्ये चोरी चोरी चुपके चुपके घनिष्ठ प्रेम संबंध निर्माण झाले. दोघांच्या प्रेमाच्या खेळाला हातावरील मेहंदीप्रमाणे जणू काही रंगत आली. माया कित्येकदा संतोषला तिच्या घरी तर कधी बाहेर भेटण्यासाठी बोलावं लागली. त्यातून दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. वास्तविक माया आणि संतोष हे दोघे विवाहित होते. दोघांना आपला संसार होता, दोघांना आपली मुले बाळे होती. मात्र दोघे वासनेच्या आहारी गेल्याने त्यांना कुणाचे भान राहिले नाही. दोघांचे वरवर प्रेम असले तरी दोघे एकमेकांसोबत शरीर सुख घेण्यासाठी आतुर होत असत. मोबाईलच्या माध्यमातून दोघे एकमेकांना आपले लोकेशन सांगून भेटीसाठी येत होते. दोघे एकमेकांना भेटले म्हणजे दोघांमध्ये हमखास शरीर संबंध प्रस्थापित होत असे. मायाने तिच्याकडे 2 मोबाईल क्रमांक ठेवले होते. कधी 1 नंबरवरून तर कधी 2 नंबरवरून ती संतोषच्या संपर्कात राहत होती. माहेरी गेल्यानंतर देखील ती त्याला न चुकता ठरलेल्या जागेवर बोलावत असे. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीर संबंध प्रस्थापित झाल्यामुळे ती त्याच्याकडे हक्काने पैसे मागू लागली. शरीर संबंध आटोपल्यानंतर संतोष तिला राजी खुशीने पैसे देत होता. दोघांचा हा खेळ राजी खुशीने सुरू होता. मात्र अनैतिक संबंध हे शेवटी अनैतिक असतात. त्याचा शेवट हा नेहमी वेदनादायी असतो हे दोघांना अजून ठाऊक नव्हते. संतोष हा मायाच्या एवढ्या आहारी गेला की त्याने त्याच्या छातीवर मायाचे नाव गोंधून घेतले होते. तो गरजेनुसार तिला पैसे देत होता. त्याच्याही पुढे जाऊन त्याने तिला सोने खरेदी करून दिले. आपल्याला गरजेनुसार पैसे आणि सोने मिळत असल्याचे बघून मायाचा मोह दिवसेंदिवस वाढत गेला. प्रेम या शब्दाची जागा मोह आणि व्यवहाराने कधी घेतली हे तिला समजलेच नाही. ज्यावेळी माया गरजेपेक्षा अधिक पैशाची मागणी संतोषकडे करू लागली तेव्हा तो देखील भानावर आला.
माया आपल्यावर प्रेम करत नसून आपल्यासोबत व्यवहार करत असल्याची जाणीव संतोषला झाली. त्यामुळे आता त्याचे डोळे उघडले. मात्र झाकली मूठ 25 लाखाची असे म्हणत तो गप्प बसला. एके दिवशी शेतामधील मका विकून आलेले 20,000 रुपये त्याने तिला दिले. त्यानंतर ती मुलाच्या लग्नासाठी त्याच्याकडे 60,000 रुपयांची मागणी करू लागली. मी काही दिवसांपूर्वी तुला 20,000 रुपये दिले होते, आता माझ्याकडे तुला देण्यासाठी 60,000 रुपये नाही, असे त्याने तिला समजावून सांगितले. त्यानंतर काही दिवस निघून गेले. त्यानंतर 2 एप्रिलचा दिवस उजाडला. या दिवसाची रात्र मायाच्या जीवनातील अखेरची रात्र ठरली. या रात्री तिचे संतोष सोबत होणारे शरीर संबंध देखील अखेरचे ठरले हे तिला ठाऊक नव्हते, ते केवळ नियतीला ठाऊक होते. या दिवशी संतोष त्याच्या पत्नीसोबत एका लग्न समारंभात गेला. त्यावेळी त्याला मायाचे नेहमी नेहमी फोन येत होते. आपण दोघे रात्रीच्या अंधारात मक्याच्या शेतात भेटू, असे तो तिला म्हणाला. दोघांची भेटण्याची वेळ आणि ठिकाण निश्चित झाल्यानंतर माया शांत झाली. तिला रात्र होण्याची आतुरता लागली होती. आज रात्री संतोष सोबत समागम केल्यानंतर त्याला 60,000 रुपयांची मागणी करण्याची तिचे नियोजन होते. या दिवशी लग्न समारंभ आटोपल्यानंतर सायंकाळी संतोष पत्नीसोबत घरी गेला. आज रात्री मायाला भेटण्यासाठी जाण्याचे त्याच्या लक्षात होते. रात्री 9 वाजताच तो वरखेडे खुर्द या गावाच्या दिशेने पायी पायी जाण्यास निघाला. रात्रीची वेळ असल्यामुळे जंगल परिसरात प्राण्यांचा संचार असतो हे संतोषला माहीत होते. जनावरांपासून संरक्षण म्हणून त्याने लोखंडी सुरी सोबत बाळगली होती. ठरल्यानुसार रात्री 11-11:30 सुमारास संतोष हा ठरलेल्या जागी मक्याच्या शेतात मायाला भेटण्यासाठी पोहोचला. काही वेळातच त्या ठिकाणी माया देखील आली. थोडा वेळ गप्पा टप्पा केल्यानंतर दोघांनी परस्पर सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित केले. शरीर संबंध आटोपल्यानंतर माया आपल्या मूळ पदावर आली. मुलाच्या लग्नासाठी तिने त्याच्याकडे 60,000 रुपयांची मागणी सुरू केली. माझ्याकडे आता एवढे पैसे नाहीत, ज्यावेळी माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुला देईन, असे तो तिला समजावू लागला. संतोषचे उत्तर ऐकून मायाचा व्यवहार जागा झाला. ती त्याच्यावर चिडली. तिचा राग बघून तो तिला म्हणाला की आता रात्र बरीच झाली आहे, तू तुझ्या घरी जा, मी देखील माझ्या घरी जातो. त्याचे असे बोलणे ऐकून माया अजून चिडली. रागाच्या भरात तिने त्याची गचांडी पकडली. तिचा रुद्रावतार बघून संतोषने तिला बाजूला केले व तो घरी जाण्यास निघाला. मात्र मायाने त्याची पाय धरून वाट अडवली. ती ऐकतच नसल्याचे बघून संतोषने चिडून जाऊन तिला लात मारून बाजूला केले. तरी देखील त्याने तिला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या व समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. शरीर संबंधाच्या निमित्ताने संतोषला बोलावून त्याच्याकडून तिला 60,000 रुपये हवे होते. संतापाच्या भरात ती संतोषच्या अंगावर धावून गेली. त्या तिच्या नखांचे ओरखडे त्याच्या मान्यावर उमटले. तिच्या नखांचे ओरखडे मान्यावर उमटल्याचे बघून संतोषला तिची चीड आली. त्याने देखील संतापाच्या भरात तिला जमिनीवर दाबून धरले. रात्रीच्या वेळी जनावरांपासून बचाव करण्यासाठी आणलेली लोखंडी सुरी त्याने खिशातून बाहेर काढली. त्या सुरीने त्याने तिच्या मांडीवर, पोटाजवळ आणि पायावर वार केले. या झटापटीत मायाच्या अंगावरील कपडे निघून गेले आणि ती जवळपास निर्वस्त्र झाली होती. तरी देखील तो तिला समजावत होता की तू आता जखमी झाली आहे आणि रात्र देखील बरीच झाली आहे, तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. मात्र चिडलेली माया त्याचे ऐकण्याच्या तयारीत नव्हती. पुढच्याच क्षणी मायाने त्याला मारण्यास सुरुवात केली. मायाचा रुद्रावतार बघून चिडलेल्या संतोषने पुन्हा तिला जमिनीवर दाबून धरले. जवळच पडलेला दगड उचलून त्याने तिच्या कानावर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला. आपल्या हातून हे काय झाले असे मनाशी म्हणत तो मनातल्या मनात विचार करू लागला. माया काहीच हालचाल करत नसल्याचे बघून त्याला सूचना असे झाले. तो मनातून मोठ्या प्रमाणात घाबरला. तशाही परिस्थितीत त्याने पुन्हा दगड उचलला. संतापाच्या भरात त्याने तो दगड पुन्हा मायाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला. भान हरपलेल्या संतोषने माया मरण पावल्याचे समजून तिला खांद्यावर उचलून गिरणा नदी पात्रात आणून टाकले. आजूबाजूला पडलेली वाळू त्याने तिच्या अंगावर टाकून तिला बुजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मायाची साडी आणि परकर त्याने जवळच असलेल्या नाल्यात टाकून दिली. दगड काटेरी झुडपात लपवला. ज्या लोखंडी सुरीने मायाला मारले ती सुरी त्याला सापडत नसल्यामुळे तो मनातून घाबरला. तशाच अवस्थेत रात्रीच्या वेळी तो घरी परत आला. दुसऱ्या दिवशी जणू काही झालेच नाही अशा अवस्थेत तो नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यास निघून गेला. दुसऱ्या दिवशी 3 एप्रिलच्या सकाळी मायाचा मृतदेह वरखेड बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या नजरेस पडला. या घटनेची माहिती वरखेड पोलीस पाटलांनी मेहुणवारे पोलीस स्टेशनला कळवली.
घटनेची माहिती मिळताच मेहून बारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जवळपास 300 गावकरी जमलेले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, गुन्हे शोध पथक, श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथक असे सर्वजण घटनास्थळी पुढील कायदेशीर कारवाई कामी हजर झाले. सर्वांसमक्ष महिलेचा मृतदेह बाहेर काढला असता तो उपस्थित गावकऱ्यांसह नातेवाईकांनी ओळखला. मयत मायाबाई मोरे हिची ओळख पटल्यामुळे तपासाचा निम्मा ताण कमी झाला असला तरी मारेकरी कोण आणि त्याने मायाला का मारले याचा तपास करणे गरजेचे होते. मयत मायाबाईचा मोबाईल क्रमांक तिच्या नातेवाईकांकडून घेण्यात आला. तिला शेवटचा कॉल कुणाचा आला अथवा तिने शेवटचा कॉल कुणाला केला याचा तपास करण्यात आला. तिच्या मोबाईल क्रमांकावर संतोष भिल याचे अनेकदा बोलणे झाल्याचे तपासात उघडकीस आले. हाच धागा पकडून संशयाची सुई संतोष भिल याच्यावर स्थिरावली. संशयित आरोपीच्या रूपात संतोष भिल याला ताब्यात घेतले असता चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबूल केला. 3 तासाच्या आत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी आणि त्यांच्या टीमने हा गुन्हा उघडकीस आणला. मयत मायाचे जेठ सर्जेराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहून बारे पोलीस स्टेशनला 5 CR 82/24 IPC 302/376/324/201 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. मित्र हो, या कलियुगात पैसा हेच सर्वस्व मानून प्रेमाच्या नावाखाली कसा व्यवहार केला जातो याचे हे एक उदाहरण म्हणून देता येईल. त्यामुळे किसे अपना कहे कोई इस काबिल नहीं मिलता, यहाँ पत्थर तो बहुत मिलते है, बस एक दिल नहीं मिलता हा डायलॉग या घटनेच्या निमित्ताने पुन्हा सांगता येईल. तर मित्र हो, गुन्हेगारीपासून सावध रहा, दक्ष रहा. क्राईम दुनियाच्या नव्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.